मी धनश्री हाऊस पेन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. आज खूप लेटनं ब्लॉग सुरू केलेला आहे मी. आज आहे रविवार आणि आज फादर्स डे सुद्धा आहे, तर सगळ्यांना फादर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी आणि सचिन आता निघालो आहे विवेना मॉलला, कारण माझी एक मैत्रीण जी आहे ती मला तिथे भेटणार आहे. आणि खूप म्हणजे जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केला तेव्हापासून ती ओळखीची आहे आणि आज भेटायचं योगाला. 2-3 दिवसापूर्वी ठरलं भेटायचं, तर मग आम्ही आता तिथे निघालेलो आहोत. चला जाऊया. निघायला प्रचंड उशीर झालेला आहे. मैत्रिणीला भेटले, त्याच्यानंतर बाकीच्या काही गोष्टी करायच्या होत्या, त्यापण आत्ता घरी चाललोय आम्ही, कारण आता फादर्स डे, बाबांना सरप्राईज आहे आज. चलो. घरी निघायला उशीर झाला होता, 7:30 वाजले होते, पण 7:30 वाजता देखील इतका उजेड होता, भारीच वाटत होतं. मला वाटलं टेन्शन एकत्र होतं, कारण आता घरी जाऊन ब्लड ग्लुकोज टेस्ट जी आहे ती सचिनची, ती मला करायची होती. घरीच ब्लड ग्लुकोज टेस्ट परफॉर्म करण्यासाठी मी हे आगारोचं ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम जे आहे ते मागवलं होतं, ज्यामध्ये आहे कॅरिंग केस. अशा प्रकारे कॉम्पॅक्ट आहे, सगळ्या गोष्टी यामध्ये मावतात. 3V लिथियम बॅटरीसुद्धा सोबत आलेली आहे. त्यानंतर ब्लड ग्लुकोज मीटरसुद्धा आहे आणि लॅन्सिंग डिव्हाइस आहे ज्याच्या थ्रू आपण ग्लुकोज चेक करणार आहोत. आणि यूजर मॅन्युअल शेवटी दाखवेन. लॅन्सेटसुद्धा काही मागवलेल्या आहेत आणि ब्लड ग्लुकोज स्ट्रीपसुद्धा काही आहेत आणि ह्या त्या कॅरिंग केसमध्ये मिळून जातात. तुम्ही सोबत वेगळ्यासुद्धा मागवू शकता. तर मी कसं तपासते आता दाखवते तुम्हाला. ह्या काही स्ट्रीप आहेत, त्यातली एक स्ट्रीप मी घेणार आहे. आता हे ब्लड ग्लुकोज मीटर जे आहे त्याच्यामध्ये ही बॅटरी जी आहे ती मी टाकलेली आहे आणि ऑन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही यावरती इयर, त्यानंतर डेट, त्यानंतर मंथ जे आहे आणि सोबतच टाईम जे आहे ते तुम्ही इथे सेट करू शकता. यूजर मॅन्युअलमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मी आता 24 साल सुरू आहे, मग 24, त्यानंतर आजची डेट जी आहे ती मी टाकलेली आहे, त्यानंतर महिना जो आहे तोही मी फिक्स केलेला आहे आणि टायमिंग जो आहे तोही मी तिथे टाकते. आणि हे सगळं तुम्ही सेव्ह करू शकता. यासोबतच तुम्ही ब्लड ग्लुकोज चेक केल्यानंतर ती मेमरीसुद्धा ऑटोमॅटिकली साठवली जाते. आयरोचा जो भाग आहे तो मॉनिटरिंग सिस्टीममध्ये इन्सर्ट करायचा. आता इथे 255 आलेला आहे. तुम्ही इथे सेट करू शकता की जेवणानंतर, जेवणा अगोदर कधी करायचं आहे ते. इथे साईडला तुम्हाला जो कोड दिलेला आहे तो कोड मॅच झाला पाहिजेत. त्यानंतर हे लॅन्सेट जे आहे त्याची वरची जी कॅप आहे ती अशा प्रकारे काढून टाकायची आहे. आता हे लॅन्सिंग डिव्हाइस आहे, तर यामध्ये ही वरची डेप्थ ॲडजस्टमेंट कॅप आहे. यामध्ये आपण डेप्थ जी आहे ती इथे सिलेक्ट करू शकतो. अगदी 1 पॉईंटपासून ते 9 पर्यंत आपण ते ॲडजस्ट करू शकतो. हा कॉकिंग कंट्रोल आहे आणि याच्यामध्ये आता मी लॅन्सेट जे आहे ते इन्सर्ट करणार आहे. हे लॅन्सेट आहे, अशा प्रकारचे संपल्यानंतर तुम्ही दुसरी परत मागवू शकता. हे जे लॅन्सेट आहे हे लॅन्सेट होल्डरमध्ये पुश करायचं, ते व्यवस्थित तिथे बसलं पाहिजेत आणि त्याच्यानंतर वरची कॅप ही काढून टाकायची आहे. डेप्थ ॲडजस्टमेंट कॅप जी आहे ती ही फिक्स करायची आणि व्यवस्थित ती बसवायची आहे. तुम्ही जे डेप्थ सिलेक्ट केलेलं असेल त्याप्रमाणे आता मी ते 5 सिलेक्ट करते आहे. कॉकिंग कंट्रोल ओढायचा आणि त्याच्यानंतर प्रिक करायचं आहे अशा प्रकारे मी ज्या प्रकारे दाखवलेलं आहे. त्यानंतर ग्लुकोज स्ट्रीप अशा प्रकारे ठेवून द्यायची. विदिन अ 5 सेकंड्स तुम्हाला रिझल्ट मिळून जातो. हे आफ्टर मील्स चेक करत आहे आणि 95 शुगर आहे जी की नॉर्मल आहे. यामध्ये मेमरीत ह्या सगळ्या गोष्टी साठवल्या जातात विथ डेट. काही प्रॉब्लेम असेल तर अशा प्रकारचे इंडिकेशन्स दिसतात. त्यानंतर एक्झिट बटन पुश करून अशा प्रकारे लॅन्सेट डिस्पोज करू शकता. युजर मॅन्युअलमध्ये अजून सगळ्या गोष्टीत काही अडचण आली तर हे सोबतीला आहे, तर अशा प्रकारे मी परफॉर्म करते. आणि बाबांसाठी हे जे घड्याळ आणले ते विचार करत होते की हातात घेऊन त्यांनी उघडावं, पण आता विचार करतो की त्यांनी डोळे बंद करावेत आणि सचिनने हातात घालावं. त्यांच्याकडे तुमच्याकडे पट्ट्याचं घडा होतं ना, अगोदर बेल्टवालं होतं, मग त्याच्यापेक्षा हे चांगलं वाटेल वाटते. तर मग बघूया, चल मी सांगते का मामांना. ते हे कुठे पेस्ट्री वगैरे ते विसरून आलं होतं. बाबा डोळे बंद करून बसा, जरा डोळे बंद करा आणि बसा, करू नका, डोळे बंद करून बसा. हां, उघडायचं नाही अजिबात. हां, उघडला तर कॅन्सल गिफ्ट. उघडायचं नाही, उघडा म्हटल्याशिवाय उघडायचं नाही. डावात पुढे करा, डावात. डावा कुठला हात?
बघा कसं वाटलं घड्याळ. उरपाट लावलं किंवा नाही, बरोबर आहे, उरपाट नाही आलं, बरोबर आहे, इकडच्या साईडलाच येतं ते. टायमिंग सेट करायला पाहिजे. बरं आहे, हो बरं आहे. आज घड्याळचाच विचार करा. आई शपथ. ते छान वाटतंय पट्ट्या बेल्ट पेक्षा, ते चांगलं वाटतंय घड्या हातात. मॅनिफेस्टेशन केला तुम्ही. नाही नाही, शपथ तरी दुपारीच आठवून गेली होती. पेस्ट्री खायंगे. फादर्स डे आहे. माझं गिफ्ट कुठे आहे? वडिलांचा दिवस आहे. अरे कुठे आहे? पप्पांसाठी गिफ्ट कुठे आहे बळा? मी माझ्या पप्पांना दिलं. त्याच हे काढा ना कडेच, त्याशिवाय ते घुमवता येणार नाही. काही टाइम ऍडजस्ट करून देऊ. नाही, हे काढायला लागणार ना, त्याशिवाय आपल्याला हे करता येणार नाही. चला पेस्ट्री घ्या, आपण खाऊयात. दोन गोष्टी मला क्लिअर करायचे, ते कमेंट सेक्शन मध्ये जास्त होतं. पहिले तर आज मी जनजीला भेटायला गेले होते. आज एक तर रविवार सकाळी पनीर पराठे आणि ह्या सगळ्या गोष्टी. मला वाटतं आम्ही बरोबर 1 वाजता फ्री झालो. 1 ते 2 झोप घेतली, 2 वाजता परत उठून आवरून मी निघाले. आणि ती कोण होती तर, मला वाटतं 4 वर्षापूर्वी मला एक व्हॉइस नोट होता. तो व्हॉइस नोट माझ्याकडे असेल तर मी नक्कीच इथे तुम्हाला दाखवेन, कारण नाही तर मग मला मेलमध्ये ते शोधावं लागेल. तर तिने खूप छान व्हॉइस नोट पाठवला. तर मी म्हटली ह्या व्यक्तीला मी कधीतरी भेटेन का. आणि मी जेव्हा जेव्हा असे असायचे काहीतरी वाचूया वगैरे किंवा व्हॉइस नोट ऐकूया, काहीतरी आपल्या सबस्क्रायबर्सनी वाटत होतं, काही जणांनी लेटर पाठवले आहेत किंवा ते, तर ते सगळं मी सांभाळून ठेवले ते बघत बसते. आणि गावाकडे असताना असं विचार करत होते तर तेव्हा बरोबर त्याच व्यक्तीचा मला मेल आला. आणि तिचं वेगळं काम होतं तेव्हा, सचिन आयटीमध्ये असल्यामुळे तिने ते लक्षात ठेवलं होतं आणि ते वेगळं काम होतं. मग भेटूया का म्हटलं, मग तिला आज मी भेटले होते. त्यांचं थोडंसं काम होतं, शॉपिंग होते यांच्या दिवशी, तर ती करून 7:30 आम्ही घरी आलो. मग त्याच्यानंतर तुम्ही बघितलं मगाशी जे सगळं आहे ते. त्यानंतर आरव CBSE बोर्डला आहे की स्टेट बोर्डला आहे, तर आरवला स्टेट बोर्डला टाकलेलं आहे मी. आणि दुसरी गोष्ट की ती सेमी इंग्लिशला का टाकलेलं आहे, रिझन काय आहे. आता पहिल्यापासूनच ह्यांचं वगैरे होतं की इंग्लिशला टाकूयात. मग माझं कसं की मातृभाषेतून शिक्षण मुलांना खूप चांगलं मिळतं, त्या ह्यानं मग मी सेमी इंग्लिशमध्ये टाकला. म्हणजे मेन विषय जे आहे ते इंग्लिशमधून, त्याच्या वगैरे शाळा ही अशीच निवडली की जिथे मुलांना शिक्षण वगैरे म्हणजे खूप सहज करून निवडली. मग इथे जवळच आहे, जाते व्यवस्थित त्याचं होते, प्लस त्याचे फ्रेंड्स खूप चांगले बनले. आणि आत्ता आम्ही त्याला इंग्लिशमध्ये टाकणार होतो ह्यावर्षी, पण समोर ते पॉसिबल नाही झालं. कारण का, त्याचे टीचर वगैरे ते तुम्ही कसं की तुम्ही मुलाची ग्रोथ बघताय, कारण आरव सगळ्या गोष्टीमध्ये फर्स्ट आहे. त्याच्यानंतर त्यांना शाळेसाठी बेस्ट ॲक्टरचं त्यांच्या नाटकाला पण ते मिळालं प्राईज. त्याच्यानंतर शाळेसाठी त्याने स्वतः इंडिव्हिज्युअल बेस्ट ॲक्टरचं त्याला प्राईज मिळालं. तो अभ्यासामध्ये आहे, पुढे सगळ्या गोष्टीमध्ये आहे, त्याला चित्रकला आवडते, बाकी सगळ्या गोष्टी. मग त्याच्यामुळे टीचर्सचं असं म्हणणं की त्याची ग्रोथ होते, की फक्त इंग्लिश मिडियममध्ये घातल्याने होईल असं नाही. आणि बघा हे करा. मग आम्ही असं विचार केला की ठीक आहे, आता चौथीचं हे बघू. आणि त्याचं इंग्लिश पण चांगलं आहे, तो बोलतो, त्याला समजतं इंग्लिश. तर त्याच्यामुळे हा विचार केला होता. आणि आम्हीसुद्धा मराठी मिडियम जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकलो आहे खरं तर, आणि इंग्लिशमुळे कुठेही अडलं नाही. इंग्लिश फक्त लँग्वेज आहे, ते कुठलंही ज्ञान नाही असं माझं समज आहे. पण आलीच पाहिजेत, इंग्लिश बोलता आलंच पाहिजेत. ॲटलीस्ट तुम्हाला समजलं तरी पाहिजे समोरचा काय बोलतो. तुम्ही त्याला हिंदीमध्ये उत्तर देऊ शकता, पण तुम्हाला इंग्लिश हे थोडंफार तोडकं मोडकं का असं आलंच पाहिजे. म्हणून मी ब्लॉगमध्ये सुद्धा बोलताना भलेही माझं चुकत असं समोरून कोण ना कोण व्यक्ती मला करेक्ट करतो कमेंट सेक्शनमध्ये, तर ती मी आपल्यापेक्षा जास्त नाही येते ना, तर मी ओके बोलते, बरोबर आहे. आणि ही माझ्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट करायचा मी प्रयत्न करते. कारण कसं असतं की आपण जेव्हा इंग्लिश बोलत राहतो घरी कंटिन्युअसली, कानावरती पडत राहतं, आपलं शिक्षण त्यामध्ये होतं, तर आपण त्यामध्ये फास्ट होऊन जातो. जसं मी ऑफिसमध्ये असताना ते खूप सगळे लोक इंग्लिशमध्येच बोलणार आणि ती डे टू डे लँग्वेज आपल्याला ती एकदम तोंडामध्ये बसते. आणि तेव्हा मला खूप भारी वाटलं की चला माझं इंग्लिश खूप चांगलं झालेलं आहे. पण ती लँग्वेज आली पाहिजे, त्यासाठी आम्ही आरोकडे लक्ष देतच आहोत. पण मातृभाषेतून शिक्षण मुलांना समजल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीची मुलांची ग्रोथ येते, हे माझं म्हणणं आहे. बाकी कोणा म्हणजे पर्सनल माझं मत आहे, मी कोणाला असं म्हणत नाही की तुम्ही टाका वगैरे. प्रत्येक आईवडील मुलांच्या चांगल्यासाठीच विचार करतो. आता ह्यांचं बाबांचं म्हणणं आहे की त्याला इंग्लिशमध्येच टाकायचं, इंग्लिश मिडियममध्ये. मग ते पुढच्या वर्षी 5वीमध्ये चालू आहे की ठीक आहे तेव्हा, तर तेव्हा टाकूयात.
पण आरवला ते नाही, आरवला सेम इंग्लिशमध्ये ते बोलते मी इंग्लिशचे मला क्लास लाव हवा होता किंवा हे कर, पण बघू पुढच्या वर्षीचं अजून काही नक्की नाही आहे. पण फोर्थ स्टँडर्डपर्यंत आता ग्रोथ त्याची चांगली आहे जी आम्हाला पाहिजे होती प्रत्येक ह्याच्यामध्ये. असं कुठेही नाही की अभ्यासात तो मागे आहे किंवा स्पोर्ट्समध्ये तो पुढे चाललाय की स्पोर्ट्समध्ये मागे आहे अभ्यासात तो पुढे चाललाय. सगळ्या गोष्टी त्याच्या बॅलन्स आहेत, म्हणजे स्पोर्ट्स पण त्याला आवडतं, त्याच्यामध्ये पण इंटरेस्ट आहे, त्याच्या चित्रकलेमध्ये पण इंटरेस्ट आहे, अभ्यासामध्ये सुद्धा त्याला 30 पर्यंत पाढे पाठवत येतात. त्याला जरी एखादं हे म्हटलं की हे असं करायचं आहे तरी तो इंटरेस्टने करतो त्या गोष्टी. त्याच्यानंतर बाकी त्याला ॲक्टिंगमध्ये वाटलं नव्हतं की तो ॲक्टरसुद्धा एवढं चांगला असेल, तर त्यामध्ये सुद्धा त्याने बक्षीस मिळवलं. तर त्याच्यामुळे माझं मत की त्याला जे आवडते ते त्याला आम्ही करू देतो, की त्याला हा सेमी इंग्लिशमधून शिक्षण घ्यायचं तर ठीक आहे तू घे, पण त्या हेही सांगितलं की इंग्लिशमध्ये चांगलं तू झालं पाहिजेस, तर तो त्यासाठी पण करतो म्हणा लागला प्रयत्न सगळा मी करतो. दुसरं काही येणे कारण जर जबरदस्तीने इंग्लिश मिडियममध्ये मी त्याला टाकलं आणि तो तिथे नाही हे झाला तर ते आणि टेन्शन नको. बघू पुढचं पुढे अजून काय काय फिफ्थ स्टँडर्डचं आम्ही काही एवढे लक्षात नाही घेतलं त्याच्यासाठी. बाकी मी विचार काय नाही केला की त्याची ग्रोथ तो तो शिक्षण घेतो म्हटल्यानंतर तो हॅपी राहिला पाहिजे आणि त्याने आनंदाने ते शिक्षण घेतलं पाहिजे, त्याला समजलं पाहिजे सगळ्या गोष्टी. त्यामुळे मी जास्त काही त्याच्या डोक्यावरती भार देत नाही. आपल्या शाळेत घातलं किंवा खूप पैसा खर्च केला, अगदी लाख लाख दीड दीड लाख फीज आपण भरल्या तर मुलांना चांगलं शिक्षण मिळतं तर असं नाही. मुलांची ती कपॅसिटी पण असावी लागते किंवा मुलांची आवडसुद्धा असावी लागते. मुलांची आवड जर क्रिकेटमध्ये असेल आणि आपण त्याला स्विमिंगमध्ये टाकलं तर मुलं कधीच त्याच्यामध्ये नाही जाणार. आणि प्रत्येक मुलाची एक वेगळी कपॅसिटी असते, एक प्रत्येक आपण मुलांची तुलना करूच शकत नाही की हा इंग्लिश बोलतोय तुला बोलता येत नाही, हा ह्या खेळामध्ये चांगला आहे तर तू त्या खेळामध्ये का चांगला नाहीस, हा परीक्षेमध्ये इतका चांगले मार्क आणतो तू का आणत नाहीस. तर प्रत्येकाची आवड वेगवेगळी असू शकते, त्याच्यामुळे आम्ही आरोवरती कुठलंच फोर्स नाही टाकत की तू हे करायलाच पाहिजे, तू ते करायलाच पाहिजे, तू शाळेत डान्समध्ये का नाही सिलेक्ट झालास, तू याच्यामध्ये का नाही गेलास. त्याला आवड आहे त्याच्यामध्ये मुलांना सपोर्ट करणं हे माझं वैयक्तिक मत आहे, बाकी मी कुणाला इन्फ्लुएन्स करत नाही की तुम्ही असं करा म्हणून. तर हे मला खूपदा विचारण्यात आलेलं की मुलाला तू कुठल्या हे गेला टाकलेस, तुला सेमी इंग्लिशलाच का टाकलेस ह्या गोष्टी, मग त्यासाठी हे माझ्या मैत्रिणीला उत्तर आहे. होप सो हा सुद्धा व्हिडिओ खूप छोटा झाला आहे, हीही तक्रार आहे की तू मुंबईला आल्यानंतर मोठे व्हिडिओ टाकतो म्हटलीस. पण माझं असं की जेवढा मेन पार्ट आहे जो ओके वाटतोय मला तुमच्याशी शेअर करण्यास इतपत, तर त्या तो मी शेअर करते. आणि जो खूप असं काहीतरी फंक्शन आहे किंवा काय तर ते मोठे असतीलच ब्लॉग, पण डेट तुम्ही दररोज ब्लॉग मी देतेच आहे तुम्हाला, मी ट्राय करतेच आहे की दररोज काही ना काहीतरी प्रोडक्टिव्ह जावं, चांगलंच जावं. आमचे पप्पा आता कसे जास्त कनेक्ट, म्हणजे इंट्रोवर्ट ते असल्यामुळे तेवढ्याच थोडं बोलणं व्हायचं, पण जेव्हा जेव्हा ते एकदम मिश्किल स्वभावात असायचे एखादं जोक मारणं किंवा हे तो सांग की तुझ्या आणि आरवचा जोक मारलेला त्यांनी, मम्मीला पोराला आवडतात गाडी आणि मम्मीला आवडतात साडी म्हणून ते अचानक वन लाईनवर आले ते आठवतात. पण काही काही गोष्टी अशा काय येतात आता फक्त सगळ्या चांगल्या आठवणी ज्या आहेत त्या मी आठवते. खूप लोकांनी त्याबाबत त्रासही दिला मला की तुला तुझ्या वडिलांचं काही वाटत नाही किंवा हे नाही, पण आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय वाटते काय नाही ते लोकांना प्रूव्ह करण्याची मला गरज नाही आहे. मी जास्त काही बोलायला जात नाही, कोण काय बोलते विचारतात त्याचा विचार नाही करत, कारण जेव्हा 2-3 वर्षापूर्वी आम्हाला समजलेलं की त्यांनी म्हणजे डॉक्टर बोलले की 6-7 महिनेच ते फक्त राहू शकतात त्याच्यावरती नाही राहणार ते, तर तेव्हाच आम्हाला त्रास खूप झाला होता. आणि 2-2.5 वर्ष बरोबर मम्मीनं खूप चांगल्या पद्धतीने त्यांना सांभाळलं, कारण अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला सांभाळणं ज्यांचं त्यांच्या मेंदूवरती कंट्रोल नाही आहे किंवा हे नाही, तर ते खूप तिनं सांभाळलं चांगलं आणि 2.5 वर्ष त्यांनी काढली. त्यामुळे ते एक म्हणतात ना की आपण आम्ही प्रॅक्टिकली त्या गोष्टींसाठी तयार होतो की आता हे होणार आहे, कधीही होऊ शकतं, उगवणाऱ्या कुठल्याही दिवशी हे होऊ शकतं. त्याच्यामुळे नंतर जेव्हा हे झालं तेव्हा त्या एक महिन्याभरात तरी आम्ही किती धावपळ केली हे आम्हाला माहिती आहे की मुंबईवरून जाणं कितीतरी वेळा, मी एक महिन्याभर तरी गावीच होते असं विनूची धावपळ येईल आणि वडील होते म्हणून आम्ही त्यांच्यासाठी जेवढं आमच्याकडून होतं आमचं कर्तव्य होतं म्हणूनच ते आम्ही केलं होतं. त्याच्यानंतरही कमेंट सेक्शनमध्ये खूप त्रासदायक असे कमेंट्स आलेले आहेत, खूप लोकांना एक्सप्लेन करण्याची गरजही नाही आहे अशा काही गोष्टी, पण आम्हाला माहीत आहे आमचा बाप गेला आहे आणि ते म्हणतात ना की कुणीच भरून काढू शकत नाही ते उन्ही आहे, बाप असावा आणि तो नेहमीच राहावा प्रत्येकाच्या आयुष्यात. कारण एक म्हणतं ना एक मोठ्या माणसाचं असणं खूप काही सांगून जातं, घरात मोठी माणसं हवीत, मग तसं इथे आम्हाला कधी टेन्शन नसतं, बाबा असतात त्याच्यामुळे कुठल्याच गोष्टीतून एक मोठा माणूस आहे आणि तो कायम असावा. तर
हेच एवढं होतं. बाकी मी कधी कुणाला तर उत्तरं वगैरे द्यायला जात नाही जास्त करून. मी अशा काही कमेंट आल्या तर मी सरळ डिलीट करते किंवा ब्लॉक करून टाकते अशा व्यक्तींना ज्या फार मनाला होते, कारण त्यांना आपण नाही सांगू शकत अशा लोकांना की काय रियालिटी होती किंवा काय, आणि त्यांना सांगायचंही नाही आहे मला, कारण मी तुमच्याशी नेहमी शेअर करण्याचा प्रयत्न करते माझी लाईफस्टाईल किंवा काही अशा सकारात्मक गोष्टी ज्या चांगल्या असतील आणि ज्या चांगला इम्पॅक्ट पडते, ना की माझं रडगाणं. मला ते नाहीच सांगायचंय बाकी कोणाला काय वाटतं याच्याशी काय माझं घेणं ते नाही. सो येस, आणि ह्या दिवशी पप्पांची आठवण आली, त्यांचे ते वन लाईनर्स वगैरे आठवले, ते बोलायचे एकदम मिश्किलपणे, जसं की मुलाला आवडतात गाडी आणि मम्मीला आवडतात साडी, अशा पद्धतीचे काही खूप सारे होते वन लाईनर्स वगैरे. तर ते त्यामुळे वाटलं थोडं की असायला पाहिजे होते, चांगली तब्येत राहायला पाहिजे होती, व्यवस्थित राहायला पाहिजे होते. आणि अजून मस्त म्हणजे राजनंदिनीचं वगैरे, अजून आरोचं वगैरे सगळं पाहायला ते पाहिजे होते, पण आपण काही करू शकत नाही, काही गोष्टी आपल्या हातात नसतातच आणि त्या होतात. सो चला आपण भेटू उद्या. बाय बाय.